तर आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे, कारण एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे वेळ मागितल्याची माहिती आहे। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, दुपारनंतर राज्यपाल कोश्यारींची ती भेट घेणार असल्याची माहिती आहे। राज्यपालांकडे ते वेगळ्या गटाचा दावा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। त्यामुळे जर एकनाथ शिंदेंनी तो दावा केला तर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप आज दुपारनंतर येऊ शकतो। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल, तर राज्यपाल आता केंद्रबिंदू असल्याचं साम टीव्हीने सांगितलं होतं आणि राज्यपाल नेमके काय निर्णय घेऊ शकतात त्यांची यादी सुद्धा त्यांची शक्यता सुद्धा साम टीव्हीने वर्तवलेली होती आणि त्यानुसारच पुढे घडताना दिसतंय। एकनाथ शिंदेंनी राज्यपालांकडे वेळ मागितल्याची माहिती समोर येते, तर राज्यपालांची वेळ त्यांनी मागितलेली आहे दुपारनंतरसाठी, त्यांनी ही वेळ मागितलेली आहे। सीआयएसएफच्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते, तर एकनाथ शिंदे सीआयएसएफच्या सुरक्षेमध्ये मुंबईत येणार असल्याची माहिती आताची ताजी अपडेट समोर येते। कडक सुरक्षेमध्ये ते विमानतळ ते राजभवन जाणार असल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, एकनाथ शिंदेंनी राज्यपालांची फक्त वेळच मागितली नाही तर त्याच्या समांतर इतरही घडामोडी घडताना दिसतायत, कारण मुंबई ही महाराष्ट्राची राजकारण महाराष्ट्राची राजधानी आहे आणि शिवसेनेचा गड मानली जाते। तर मुंबईमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे जे बंडखोर आहेत ते इथं येतील तेव्हा शिवसेनेकडूनही त्यांच्याशी संपर्क साधण्याचे प्रयत्न होतील, त्यामुळं इथं सीआयएसएफच्या 6 तुकड्या आधीच दाखल झाल्याची माहिती समोर येते। आणि या सीआयएसएफच्या सुरक्षेमध्ये एकनाथ शिंदे हे राज्यपालांच्या भेटीला जाणार असल्याची आताची ताजी अपडेट समोर येते। दरम्यान आता पुढचा घटनाक्रम नेमका कसा असेल ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बंडखोर आमदारांच्या सह्या घेऊन शिंदे मुंबईत येतील, शिंदे राज्यपालांना भेटून स्वतंत्र गटाचा दावा करतील, तर राज्यपालांकडे अविश्वास ठरावाची मागणी ते करतील। राज्यपाल महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करण्यास सांगतील, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं लागेल। तर असा हा पुढचा घटनाक्रम असू शकतो, आपण बघू शकताय मविया बहुमत सिद्ध करू शकेल याची शक्यता सध्या तरी नगण्य आहे। तर बहुमत सिद्ध झालं नाही तर ठाकरे राजीनामा देतील आणि शिंदे तसंच भाजप एकत्र सत्ता स्थापनेचा दावा करतील। संख्याबळ पटलं तर सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील, मग भाजप आणि शिंदेगड सरकारचा शपथविधी होईल। तर अशा प्रकारच्या या घटना पुढे घडू शकतात। सध्या जी राजकीय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे त्यानंतर पुढे नेमकं काय घडू शकतं ते आपण बघू शकतोय। दुपारनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप येण्याची दाट शक्यता आता निर्माण झाली आहे, कारण एकनाथ शिंदेंनी राज्यपालांना भेटण्याची वेळ मागितलेली आहे आणि दुपारनंतर ते मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती आहे। फक्त ते मुंबईमध्ये येऊन राज्यपालांना भेटण्यासाठी जाणार नाही तर त्यांच्यासोबत सीआयएसएफचा जो तगडा बंदोबस्त आहे तो सुद्धा असणार आहे, कारण सीआयएसएफच्या 6 तुकड्या ऑलरेडी मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत आणि या सीआयएसएफच्या सुरक्षेमध्ये एकनाथ शिंदे हे विमानतळ ते आपल्या राजभवनपर्यंतचा प्रवास करणार आहेत आणि तिथं जाऊन ते सत्ता स्थापनेचा दावा करू शकतात किंवा सह्यांचं जे लेटर आहे ते राज्यपालांना देऊ शकतात, वेगळा गट स्थापन करण्याची मागणी ते करू शकतात। त्यामुळे आता राज्यपाल नेमका काय निर्णय पुणे घेणार ते पाहावं लागणार आहे। दरम्यान सध्या तरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप आलेला आहे आणि त्याही पेक्षा मोठा भूकंप हा दुपारनंतर येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते। तर कडक सुरक्षेमध्ये एकनाथ शिंदेंचा हा प्रवास होणार आहे। आपण कालचा जर घटनाक्रम बघितला तर काल सकाळीच हे बंडखोर आमदार सुरतमध्ये गेल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू झाले, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या गटामध्ये ज्या बैठकांचं सत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळालं, तर तिकडे काही भाजपचे नेते हे एकनाथ शिंदेंचं जे गट आहे बंडखोर आमदारांचा त्यांच्या दिमतीला असल्याचं समोर आलं होतं आणि तिथं त्यांच्यासोबत बरेचसे आमदार असल्याचे जे दृश्य आहेत ते सुद्धा समोर आली होती आणि ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार थांबलेले होते त्या हॉटेलला कडक सुरक्षा पुरवण्यात आल्याची सुद्धा दृश्य समोर आली होती। दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत या सर्व घडामोडी सुरू होत्या आणि आज पहाटेपासून सुद्धा घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। तर शिंदे आणि बंडखोर आमदार हे सध्या गुवाहाटीमध्ये आहेत, मात्र आज दुपारी हे सर्व आमदार आणि शिंदे हे मुंबईमध्ये येणार असल्याची माहिती आहे आणि यावेळेला ते मुंबईत येण्याआधी सीआयएसएफच्या 6 तुकड्या मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे आणि याच सीआयएसएफच्या कडक सुरक्षेमध्ये एकनाथ शिंदे हे राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि भेटीनंतर ते आता पुढे नेमकं काय करतात त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण यावर महाराष्ट्राचं सुद्धा भवितव्य अवलंबून आहे। महाराष्ट्रामध्ये नेमकं पुढे कोणाचं सरकार येणार त्याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष लागलंय।
तर सर्व बंडखोरांचे फोन आता रिचेबल असल्याची माहिती आहे। सोमवारी रात्रीपासून सर्वांचे फोन बंद होते, मात्र आता त्यांचे फोन रिचेबल असल्याची ताजी अपडेट समोर येते आहे। शिंदेंसह सर्वांचे फोन आता सुरू झाले आहेत। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण कालपर्यंत सोमवारपासून त्यांचे जे फोन आहेत ते नॉट रिचेबल होते। त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते नॉट रिचेबल होते, मात्र आज पहाटे हे सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीमध्ये पोहोचले आणि त्यानंतर त्यांचे जे फोन आहेत ते रिचेबल असल्याची माहिती समोर येते आहे। शिंदेंसह सर्वांचे फोन आता सुरू झाले आहेत, त्यामुळे आता शिवसेनेकडून या घडीला काही प्रयत्न होतात का तेही पाहावं लागणार आहे। की शिंदेंनी आपलं मन बनवलेलं आहे आणि त्यांच्यावर आता याचा काहीही परिणाम होणार नाही की होणार तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान शिंदेंसह सर्वांचे फोन आता सुरू झाल्याची एक ताजी अपडेट सध्या समोर येते आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्या सोबत आहेत। माधव, काय सांगाल, महत्त्वपूर्ण अशा घडामोडी आणि वेगवान, अतिशय तीव्र वेगवान अशा घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे सध्या राजकारणामध्ये आणि आताची एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे शिंदे हे राज्यपालांना आज दुपारनंतर भेटण्याची शक्यता आहे। दुसरं म्हणजे सर्व बंडखोरांचे जे फोन आहेत ते आताच रिचेबल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? फरा, तू म्हणते ते बरोबर आहे, जवळपास भूमिका स्पष्ट झालेली आहे। जे बंडखोर आमदार आहेत काल सुरतला गेल्यानंतर नेमकं कोण होते, कोण आहेत याची सगळेजण चर्चा करत होते, अखेर तो फोटो समोर आला आणि आता गुवाहाटी विमानतळावर पोहोचल्यानंतर सगळ्याच आमदारांचे चेहरे समोर आले होते आणि स्वतः एकनाथ शिंदे यांनी नेमकं काय करायचंय आणि काय त्यांची भूमिका आहे स्पष्ट केल्यानंतर आता मात्र सगळ्या आमदारांचे हळूहळू फोन आता रिचेबल होत आहेत। कालपासून सगळे नॉट रिचेबल होते, आता मात्र ते फोन सुरू करतायत। काही जणांना मी फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र उचलत नाहीत, काही जण उचलत आहेत आणि त्यापैकी एक जणांनी सांगितलं की काही महत्त्वाचे फोन कॉल्स आहेत, कारण कालपासून नॉट रिचेबल असल्यामुळं कुटुंबीय चिंतेत आहेत, जवळचे नातेवाईक मित्र सुद्धा चिंतेत आहेत, त्यामुळे नेमकं काय घडतंय त्यांनाही काहीतरी कळावं यासाठी हे फोन सुरू केले असल्याचं एका आमदारांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता हळूहळू दुपारी साधारणतः 12 नंतर मुंबई विमानतळावर हे सगळे येण्याची शक्यता आहे। तशी राज्यपालांची वेळ आता तू सांगितल्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। तत्पूर्वी आता मात्र भूमिका स्पष्ट झाल्यानंतर नेमकं कुणाशी काय बोलायचं किंवा काय मत मांडायचं यासाठी आता फोन सुरू झालेत का याची चर्चा आता सुरू होईल। आपल्याकडे सगळ्यात अगोदर ही माहिती मिळाली आहे, कारण काही आमदारांनी जे भूमिका स्पष्ट मांडू शकतात त्या आमदारांनी आपले फोन चालू केले आहेत, म्हणजे ते आता रिचेबल झालेत, कालपासून नॉट रिचेबल होते। निश्चितच माधव, आता रिचेबल झालेले आहेत हे सर्व बंडखोरांचे फोन, मग याच्यानंतर शिवसेनेकडून काही मनधरणीचे प्रयत्न होऊ शकतात का? अर्थात आता नक्की ते प्रयत्न सुरू होतील, कालपासून प्रयत्न सुरू असल्याचं अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आता मात्र प्रत्येक आमदारांना फोन करून त्यांची भूमिका काय आहे, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांचं दुःख काय आहे, त्यांची नाराजी काय आहे, त्यांच्या एकूण सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग काय आहे हे जाणून घेण्यासाठी शिवसेनेकडून फोन केले जातील जवळपास निश्चित दिसतंय आणि तसा जर प्रयत्न केला गेला तर काही आमदार आपलं नेमकं काय म्हणणं आहे हे सांगू शकतील। पण एक मात्र नक्की आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नेमकं काय करायचं आहे ही स्पष्ट भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली असावी आणि त्या दृष्टीनं आता त्या भूमिकेवर ठाम असले हे आमदार आता मात्र काय नेमकं करायचं हे ठरवले असतील आणि त्यामुळंच हे जे फोन आहेत किंवा हा जो संपर्क आहे तो त्याने आता सुरू केला असं म्हणायला हरकत नाही, कारण आता राज्यपालांची दुपारी वेळ घेतल्यानंतर आताच आपल्याकडे जी माहिती मिळते CISF तुकड्या सुद्धा मुंबईमध्ये दाखल झाल्या आहेत, त्यांनी त्या कडक सुरक्षेच्या बंदोबस्तामध्ये राज्यपालची भेट घेऊ शकतात, घेणार आहेत असं स्पष्ट दिसत आहे आणि त्याबरोबर आमदार सुद्धा असतील थेट गुवाहाटीवरून मुंबईला आणि मुंबईवरून राज्यपालाकडे गेल्यानंतर आपण आपला गट जो आहे आपल्याकडे इतक्या आमदारांची लोक सोबत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न, शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न होऊ शकतो आणि त्यामुळे अशा सगळ्या स्थितीमध्ये एक नवीन पाऊल तू म्हटल्यासारखं समोर येत आहे आणि अशा स्थितीमध्ये आता ज्या भाजपने मागच्या म्हणजे कुठेही स्पष्टपणे समोर न येता जी काही खेळी सुरू केलेली आहे त्यामुळं आता महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळणार हे जवळपास निश्चित दिसतं आहे। महाराष्ट्रामधलं महाविकास आघाडीचं सरकार आज दुपारी कोसळेल का याच्या चर्चेला आता उधाण आलेलं आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये शिवसेनेकडून प्रयत्न नक्कीच सुरू होतील, कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केल्यानंतर एक हिंदुत्वाचा ज्वलंत विचार महाराष्ट्रात पेरणारे हे सगळे
सदस्य आहेत, गावागावामध्ये त्या त्या ठिकाणी फिरणारे हे आमदार आहेत, आणि शिवसेना ज्यांनी वाढवली, शिवसेना ज्यांनी मोठी केली, त्यातले हे बरेच जण सदस्य आहेत, आणि त्यामुळं यांना सुद्धा ती विनवणी, ती एक जो काही प्रयत्न आहे मन मिळवण्याचा तो केला जाईल असा एक सूर आहे. आणि सोबतच एकट्या शिवसेनेकडून नाही तर शिवसेनेमध्ये असले अनेक नेते ते सुद्धा संपर्क करू शकतात, पण आता ती वेळ गेली असावी अशी आता शक्यता दिसते. कारण आता जर पाहिलं दुपारी आता संध्याकाळ सकाळचे 7:45 आहेत, साधारणतः 3 ते 4 तासाचा वेळ आहे. निश्चितच माधव, आता थोडासा वेळ आहे, त्याच्यामध्ये काही घडामोडी घडतात का तेही पाहावं लागणार आहे, एखादा चमत्कार घडतो का ते पाहावं लागेल, कारण सध्या तरी सरकार पडणार अशीच स्थिती दिसतीये.